नमस्कार, मी मोबिन चालनी प्लस मराठी मध्ये आपले स्वागत करतो. पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट. सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार सर्वांसमोर आणण्याचे शालिनी प्लसने सांगितले होते. या अनुषंगाने आज आपण पाहणार आहोत अधिकारी कशा पद्धतीने मनमानी करून आपले खिसे भरतायत. साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींची खोटी बिलं काढली गेली आहे. कितीही तक्रारी केल्या तरी कोणावरच कार्यवाही होत नाही. येथील अधिकारी तक्रारी केल्यावरही कोणाला जुमानत नाही. भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करण्याची मालिका येथे सुरूच आहे. अधिकारी कोणालाच न जुमानता आपला भ्रष्ट कारभार अतिशय तंत्रज्ञानानुसार करतात. या विभागात नियमबाह्यरित्या 3 लाखांच्या आतील 714 कामं करण्यात आली आहे असे भासवून या कामाचा पूर्ण निधी हडपण्यात आलाय. कामाचे तुकडे करू नये असा नियम असतानाही या विभागात आपला भ्रष्ट हेतू साध्य करण्याकरता नियमबाह्यरित्या कामाची विभागणी करण्यात आली आणि हे काम बोगस ठेकेदारांच्या नावावर दाखवून आणि मजूर सोसायटी तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर दाखवून तो परस्पर हडप करण्यात आलाय. तसेच या विभागातील मंडळात सन 2016-17 मध्ये एकूण 1786 कामे चालू असल्याचे दिसून येते. यातून सातारा विभागाचे 911 कामं पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेले. याची किंमत सुमारे 2865.18 एवढी आहे आणि याच विभागात सध्या चालू असलेली कामाची आकडेवारी 115 एवढी आहे. या कामाची किंमत 800.32 एवढी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पश्चिम विभागात देखील अशाच प्रकारचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे. या विभागाअंतर्गत 705 कामे पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. या कामात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समजते. या कामांचा एकूण खर्च 2338.42 एवढा दाखवण्यात आला आहे. यापैकी 48 कामं चालू असल्याचे सांगितले जात आहे. या कामांची किंमत 151.29 एवढी दाखवली आहे. ब्युरो रिपोर्ट, सातारा. 354 मार्ग आणि पूल या शीर्षकाखाली येणाऱ्या निधीचा अधिकाऱ्याने अतिशय धूर्त मार्गाने अपहार केलाय. रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीसाठी येणाऱ्या निधीचा अधिकारी अतिशय धूर्त मार्गाने अपहार करून तो निधी आपल्या खिशात घालण्याचा प्रकार येथून उघडकीस येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनगोंदी कारभार आम्ही आपल्या समोर आणतच राहू. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची.